नमस्कार मंडळी, मी परशुराम आगिवले। आपण पाहताय इथे मी कांद्याची लागवड केलेली आहे आणि SRT पद्धतीने लागवड केली, सगुणा रिजनरेटिव टेक्निक या पद्धतीने लागवड केली। गेले 9 वर्षे SRT पद्धतीने विविध प्रकारची पिकं मी घेत असतोय। तर SRTचा फरक आपल्याला जाणवतो। गेले 9 वर्ष मी SRT पद्धतीने करतो आणि इथे तुम्ही पाहत असाल हे सर्व काय, तर जमिनीमधली जी हवा आहे ती पाणी दिल्याबरोबर बाहेर निघते। याचा अर्थ असा होतोय की SRT पीक पद्धतीमध्ये जमिनीमध्ये हवा किती खेळती राहते, ही सर्व पिकाची मुळं कुजल्यानंतर तिथे पोकळ्या तयार होतात, सेंद्रिय पदार्थ तयार होतोय आणि आपण पाणी दिल्यानंतर हे सर्व निघतंय। हे सर्व पूर्ण शेतभर ते चालू आहे, हे सगळी हवा जी निघते ही, याचा अर्थ जमिनीमध्ये खूप हवा खेळती राहते आणि त्याचा सरळ सरळ फायदा हा सूक्ष्मजीवांसाठी होत असते आणि सूक्ष्मजीवांना याचा फायदा राहतोय, त्यांच्या मुळांना वाढ चांगली होते आणि जमीन सुपीक होते, हे याचं प्रतीक आहे। तर मंडळी, ही सगळा चमत्कार आपण पाहताय, तर हा चमत्कार एका शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा असतोय आणि त्याची जमीन सुपीक होणं हे आनंददायक लक्षण असतं। तर धन्यवाद मंडळी।